नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. ही स्पर्धा गंगाधाम हे शत्रुंजय रोडवरील पुष्पा ग्राउंडवर आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक संघात 8 खेळाडूंसह 12 संघ सहभागी झाले होते. 7 खेळाडू टर्फवर खेळत होते आणि एक बदली खेळाडू होता. प्रत्येकी 3 संघाचे 4 गट होते. सर्व संघांना 2 लीग सामने देण्यात आले आहेत. लीग सामन्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतो. पहिला उपांत्य सामना इनिंग स्टार गट अ आणि CMA गट ड यांच्यात झाला. दुसरा उपांत्य सामना इन्फिनिटी ब गट आणि वॉन्टेड 11 गट क यांच्यात झाला. अंतिम सामना इन्फिनिटी आणि CMA यांच्यात झाला, जिथे CMA सामना जिंकला आणि इन्फिनिटी उपविजेता ठरला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमची टीम UD यूथ गेल्या 15 दिवसांपासून यावर काम करत होती. टीममध्ये लोकांचा समावेश आहे, ज्यांनी सतत मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन मानवनाईक आरव अग्रवाल शुभम पांडे यांनी भाग घेतला. अग्रवाल अकादमी फ्रेश प्राश आटा यांनी या कार्यक्रमासाठी प्रायोजन केलं होतं.